शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला असून सोलापूरकरांसाठीचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्याकडे असल्याचं म्हणत अनेक मान्यवरांनी त्यांचं भरभरून असं कौतुक केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात पार पडलाय. शिवसेनेच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांचा विशेष आणि यथोचित असा सन्मान करण्यासाठी संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेल्या समाज, कला, क्रीडा, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, सामाजिक, वैद्यकीय अस्मिताईच्या परिवाराचे सगळेच्या माहेरचे काका, मामा पण असतील काही दाबून मेसेज ठेवायचे. संपूर्ण गव्हाणे परिवारातल्या प्रत्येक सदस्यांना माझी विनंती, बाहेरचा विशेष असा सत्कार या ठिकाणी, बाहेरच्या वतीनं विशेष असा सत्कार या लाडक्या लेकीचा होतोय. त्यामुळे गव्हाणे परिवारातल्या प्रत्येक सदस्यांनी या मंचावर या सत्काराच्या निमित्तानं उपस्थित राहायचंय ही विनंती. खऱ्या अर्थानं गव्हाणे परिवारासाठीच हे अहो भाग्यच म्हणावं लागेल, कारण गव्हाणे परिवारातल्या लेकीनं असं कोणतं क्षेत्र सोडलेलं, असं कोणतं क्षेत्र नाहीये त्यांच्या लेकीनं ज्या क्षेत्रामध्ये आपल्या या यशाचा झेंडा फडकवलेला. साक्षी मोरे साहेब आणि उपाध्यक्ष गव्हाणे साहेब यांच्या वतीने सुद्धा हा सत्कार अस्मिताताईंचा विशेष या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने संपन्न होतो.
यावेळी बोलताना अनेकांनी अस्मिता गायकवाड यांचं नेतृत्व आणि कार्य आम्ही गेले 30 वर्षांपासून पाहत आहोत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, काम करण्याची पद्धत प्रभावी आहे. त्यामुळे सोलापूर शहरातून भावी आमदार अनेक असले तरी प्रभावी मात्र त्या एकमेव ठरतील अशा शब्दात अनेकांनी कौतुक केलं. याशिवाय अस्मिताताईंकडे सोलापूरचं नेतृत्व विधानसभेत करण्याची क्षमता असल्याचं बोललं, असं सांगून आगामी वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या. गायकवाड यांच्या वाढदिवस निमित्त उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थितले सर्व सन्मान्य व्यक्ती आणि उपस्थित सर्व सौ अस्मिता गायकवाड यांच्या सर्व मित्रपरिवार, उपस्थित सर्व आमचे शिवसेनाचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, उपस्थित सर्व सर्वांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो, नमस्कार करतो. प्रथमतः ताई जे आमचे आहेत, अस्मिताई गायकवाड आमचे उपनेते आहेत, त्यांचं शिवसेना पक्षासाठी फार मोठं योगदान आहे पक्षवाढीमध्ये. त्यांचं हे कामाचं पोचपोती बघून आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांनी फार मोठं जबाबदारी दिली ताईंना. संपूर्ण महाराष्ट्राचे ते उपनेते आहेत, त्यांच्या कामाचं दखल घेऊन उपनेतापद त्यांना दिलेलं आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार निवडून येतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून, असं मला ठाम विश्वास आहे. ताई गेल्या 25 ते 30 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये कामात आहेत आणि चांगला उपक्रम, महिलांचं सक्षमीकरण असू दे, विविध रक्तदान शिबिर असू दे, बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप असू दे, महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन असू दे, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. असंच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये यश मिळू दे असं मी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आमदारकी देखील इच्छुक आहेत, येणाऱ्या काळामध्ये त्यांना आमदार व्हावं असं शुभेच्छा देतो. आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी करतो, त्यांना जीवनामध्ये भरभराटी हो, चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे, ही श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्या वाढदिवस निमित्त भगवामय लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आजच्या या कार्यक्रमात श्रीकांत मोरे साहेब, आमचे ॲडव्होकेट वकील साहेब, मी ताईंना एवढे शुभेच्छा देतो की ताई आपला येणारा पुढचा वाढदिवस हे आमदारकीमधून व्हावा अशीच मी आपल्याला विनंती करतो. आणि आपण सर्वांना आपण हे करतो की आपण पुढच्या वेळेस आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करावा, या ठिकाणी एवढे शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुळजाभवानी जंतराजा शिव छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराला वंदन करून आजच्या ज्यांच्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात असे माझे आदर्श, माझे मार्गदर्शक सौ अस्मिताई गायकवाड, त्यांना खंबीर साथ देणारे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, कुटुंबातून साथ देणारे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बापू गायकवाड, तसेच आज ताई उपनेते आहेत शिवसेनेच्या, आणि त्यांच्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा देण्यासाठी कुठले तरी एक देवेंद्र पण आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. हे विशेष आहे की आमच्याही व्यासपीठावर एक देवेंद्र उपस्थित राहू शकतात, फक्त भाजपच्या स्टेजवर नाही तर शिवसेनेच्या स्टेजवर सुद्धा देवेंद्र उपस्थित राहू शकतात असे आमचे देवेंद्रजी होय का. आमचे सूत्रसंचालन करणारे मार्गदर्शक सर, माझे गुरु, त्यांनी मला ओळखतात का नाही माहीत नाही, कारण त्यांच्या हातून भरपूर विद्यार्थी गेलेले असतात. लोंढे सर, मी तुमचाच शिवाजी शाळेतला विद्यार्थी, तुमचा आणि थोरात मॅडमांचा मी तुमचा विद्यार्थी आहे, तुमचा मार खाल्लो आहे म्हणून आज इथं 2 शब्द बोलायची संधी मला तुमच्यामुळे मिळाली आहे. हे त्याबद्दल तुम्ही इथं या ठिकाणी आहेत, रुपनर ताई आहेत, उपस्थित सर्व ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व ताईंवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी माता भगिनी बांधवांना, तुम्हाला सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आज ताईंचा वाढदिवस आहे, ताईंचा वाढदिवसाविषयी बोलायला गेलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. ताईंचे आज राजकारणातली 32 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आयुष्यातली 52 वर्ष, 51 वर्ष पूर्ण होऊन 52व्या वर्षी ते या ठिकाणी प्रवेश करत आहेत. ताईचा राजकीय प्रवास बघितला
तर खूप कडतड आहे, कारण त्या काळामध्ये शिवसेना म्हणलं की एक गुंडा पार्टी, एक गुंडाची पार्टी असल्यासारखी होती, त्यात महिलांनी योगदान द्यावं, महिला त्यात उतराव्या, हे खूप मोठं असं मनाला वाटण्यासारखं हे होतं. तर ते कुटुंबातूनच बापूंनी त्यांना साथ दिल्यामुळं ताई सुरुवातीला आल्या, पक्षात शहर प्रमुख म्हणून काम केल्या, त्यानंतर ते काम करत असताना लोकांनी त्यांच्या कामाला पसंती दिली आणि शिवसेनेचे महिला नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेत पाठवण्याचं भाग्य त्यांना लाभलं. तर अशा ताईंचा हा जेव्हा प्रवास सुरू झाला, नगरसेवकाचा झाला, नगरसेवकाचा कालावधी मी बघत होतो, आम्ही लहान होतो, तर छोट्यातले प्रश्न असतील, मग पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे, लाईटचा असू दे, विद्यार्थ्यांचा असू दे, महिलांचा असू दे, कामगारांचा असू दे, युवकांचा असू दे, अशा सर्व विषयामध्ये सर्वांचे विषय मांडणाऱ्या ताई ह्या महापालिकेमध्ये मी पाहिल्या. कित्येक नगरसेवकांनी त्यांना आदर्श म्हणून मानतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. माझे बंधूही नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांचंच मार्गदर्शन या ठिकाणी घेत असतात. आणि एक वैशिष्ट्य सांगतो की ताईंसोबत माझ्या वडिलांनी पण काम केलेलं आहे. आता आमची दुसरी पिढी आहे आणि ताईकडे असं बघितलं तर असं वाटतं की आता आमची मुलंसुद्धा ताईबरोबर काम करायला येतील का काय, तिसरी पिढीसुद्धा येईल, काय सांगता येत नाही. ताई, तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि आत्ता येताना खरंच एक वाक्य बघितलं की बऱ्याच ठिकाणी आता तालुक्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन येत आहेत, प्रत्येकजण इच्छुक आहेत, बऱ्याच जणांची मांदळे आहे इच्छुकांचे. तर प्रभावी एकच, भावी अनेक आणि प्रभावी एकच, हे वाक्य ताई खरंच तुम्हाला शोभण्यासारखे आहे. निश्चितच मी या दोन गोष्टीवर तुम्हाला या शुभेच्छा देतो. तुम्ही या मध्येच्या भावी आमदार व्हाव्या आणि या लोकप्रतिनिधी, या तालुक्याचं, या मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करावं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि जाता आता एवढंच सांगेल की अंधार पडला आता उजेड पाहिजे, अंधार पडला आता उजेड पाहिजे, पक्ष्यांचा झाडावरती पक्ष्यांचा थवा पाहिजे, आणि भावी आमदार म्हणून ताई तुमचीच फक्त हवा पाहिजे, तुमचीच फक्त हवा पाहिजे. एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि तुम्हाला दुर्गा विसर्जनासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंदाच्या डोहे आनंद तरंग. आज प्रत्येकाच्या भरात एक आगळा वेगळा आनंद तरंगतो आहे. सोलापूरची रणरागिणी अस्मिता ताई यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हा स्नेह मेळावा इथं आयोजित केलेला आहे. अस्मिताताईचा जो राजकीय किंवा वेगळी वाटचाल पाहिलं, मी अगदी जवळून त्यांना पाहिलेलं आहे. आता अस्मिताताईची जी वारी आहे ती आता आमदार निवासाकडे जाणारी ही वाटचाल आहे. अस्मिताताई ज्यावेळी शिवसेनेत आल्या त्यावेळी बऱ्याचदा ताई तुम्ही बिस्पीट होत आहे या पक्षामध्ये, जरा बिस्पीट होत आहे, पण तरीसुद्धा तितक्या जिद्दीने तितक्या निष्ठेने त्या आजपर्यंत इथंपर्यंत आलेल्या आहे. आणि आता हे फक्त शेवटचा टप्पा तो राहिलेला आहे आणि त्याला त्याच्यासाठी आपण सर्वांची थोडी त्याला एक त्याला बळ द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला महिना दोन तीन महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा त्याच्याकडे आता अपेक्षा केलेल्या आहेत त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. निश्चितच याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. ताई या कर्णिक नगर गृहनिर्माण संस्थेमधून त्या बाबतीत पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून त्या पदार्पण केल्या. त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे मी. अत्यंत निष्पृहपणे कुठलंही स्वतःचा स्वार्थ न पळता त्यांनी काम केलेलं आहे. आत्ता बऱ्याच जणी सांगितलं की एका फोनवर केलं की रात्री तो उठून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, महापालिकेमधले कामं करा, पाण्याची कामं करा. ज्या ज्यावेळी शहरामध्ये कर्णिक नगरमध्ये पाणी येत नसतं, चार चार पाच पाच दिवस पाणी नव्हतं, आणि पाच दिवसानंतर ज्यावेळी 11-12 वाजता पाणी आलं तर ताई स्वतः येऊन तिथं फिरून सांगले की पाणी आलं आहे, पाणी आलं आहे, आता तुम्ही जागते रहो, उठून राहा. अशा प्रकारचं त्यांना खाली तळागाळापर्यंत काम मी पाहिलेलं आहे. ताई त्याचा या क्षेत्रामध्ये असताना आता पाहिलं आपण ते एक चतुरस्थ व्यक्तिमत्व आहे. ताई नुसतं राजकारणी नाही, त्याचं एक 20% राजकारण, 80% त्याचं समाजकारण आहे. ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतात, कृषी क्षेत्रामध्ये कार्य करतात, त्या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात. त्याच्यानंतर आता त्यांच्या घरचे जे आहे, एक घरात अभियंता आहे, त्यांचे सुनबाई हे मेडिकल क्षेत्रामध्ये आहे, त्याचंही या निमित्ताने आज इथं उद्घाटन झालेलं आहे. अस्मिता क्लिनिक उद्घाटन, त्याचंही आज इथं एक वेगळी सेवा तिने समाजापर्यंत पोहोचवण्याचं तिच्या माध्यमात करत आहे आणि होत आहे.
त्या ताईंच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करून घ्यायची आहेत. म्हणून म्हटलं की ताई हे कुठल्याही पक्षात असलं तरी एक ताऊ सुलाखून निघणारं एक असं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच वेळा वाटलं बऱ्याचशे उलाढाल होत असेल, पण म्हणतो की श्रद्धा ही सर्वात महत्त्वाची आहे. फेथ इज गॉड. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवते प्रत्येक गोष्टीवर, ती निष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. ताईची एक जबरदस्त अशी निष्ठा आहे. त्या निष्ठेच्या माध्यमातून सगळ्यांचं निश्चितच कल्याण होणार आहे. अशा या मैफिलीमध्ये त्या लोंढे सर हे अगदी याच्या माध्यमातून हे करत आहेत. त्यानंतर वळतीले सरांचंही त्यांचं चांगल्या पद्धतीने, आणि पवारसुद्धा हे करत आहे. मी थोडा याच्या कार्यक्रमामध्ये बिस्पीट होतो. मी खरं म्हणजे मैफिलीमध्ये रंगत त्या गाण्याच्या ह्याच्यामध्ये होतो, तरी ते या दाम्पत्याने मला बोलवलं. वकील साहेबांचं एक पाहिलं मी, माझे मित्र आहेत त्या या क्षेत्रामध्ये न्यायालय याच्यामध्ये काम करत असताना बरेचसे ते असं कामं करतात की ते फुकटच राम होतात काय असं वाटतं की जे काय ते त्यांच्याकडे क्लायंट असतात ते बघायचं आहे की त्यांना ते पैसे देऊन परत पाठवत असतात असं मी पाहिलेलं आहे. म्हणजे एकदा मी डॉक्टर वळसंगर एक पाहिलं होतं, असं एक व्यक्तिमत्व, त्यांनी ट्रीटमेंटला आलेल्या व्यक्तींना पैशाचे ते ट्रीटमेंट तर द्यायचं, पण त्यांना जाताना येताना नडी आणीला पैसे द्यायचे. तसा प्रकारे मी याचंही पाहिलेलं आहे. यांच्याकडे जे क्लायंट येतात त्या अडचणी सांगतच येतात, आणि त्यांना जायलासुद्धा पैसे द्यायचं, जे स्वतःच पदर मोड करतात. म्हणजे हे सुद्धा तुमचं व्यवसाय हे सामाजिक कार्य आहे का स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आहे का नाही असं मला बऱ्याच वेळा शंका येते. असं हे दाम्पत्य समाजाला वाहून घेतलेलं असं आहे. निश्चितच त्यांच्या पाठी राहू. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार माझा त्या विश्वकर्त्या अपारा. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हाशी लाभो, जरी दैन्य दारिद्र्य आम्हाशी नव. आज आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती अस्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज इथं एकत्र जमलो. त्यानिमित्तानं मी परमेश्वर चरणी प्रथम प्रार्थना करतो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि वैभवाचं जावो. अब्राहम लिंकन यांनी एका ठिकाणी म्हटलं आहे, ज्ञान आणि सामर्थ्य दोन्ही जेथे एकत्र नांदतात तेथे वैभवशाली प्रगती होते. त्याप्रमाणे आज आमचं घर वैभवशाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे, आणि याचं एकमेव जर श्रेय असेल तर ते अस्मिता गायकवाड यांना आहे. अस्मिता गायकवाड ही प्रथम आमच्या घरात सून म्हणून आली. सूनची भूमिका तिनं अत्यंत एक आदर्शपूर्ण वटवली. त्यानंतर ते जर मातेत रूपांतर झालं. तिला दोन अपत्ये झाली, ती दोन्ही इंजिनियर झाले आणि ते आज सध्या कार्यरत आहेत. त्यानंतर तिनं सासूची भूमिका केली. सासू म्हणून कार्य करीत असताना तिची एक सून डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तसंच त्यांना समाजसेवेची अत्यंत आवड आहे. समाजसेविका म्हणून त्यांनी गेल्या 25-30 वर्षापासून शिवसेनेत अत्यंत उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे विधायक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी मनोरमा बँक, पतसंस्था याद्वारे अनेक लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवल्या. त्यांना एक प्रकारे उत्तम कविता करतायत. कवी कुणाला म्हणतात, अंतराची तळमळ आणि गाढा दृष्टीपणा ज्यांच्याकडे आहे आणि तो कवी होतो. अंतराची तळमळ आणि गाढा दृष्टीपणा ज्याच्या अंगात आहे तो आदर्श कवी होतो. त्याप्रमाणे अस्मिता गायकवाड यांचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला, आणि त्या काव्यसंग्रहामध्ये आजच्या समाजावर त्यांनी बरीच चांगली काव्य केली. त्यांना निसर्गाची पण जास्त आवड आहे. त्यांची जी आजची जी ध्येयाची वाटचाल आहे त्या वाटचालीला आमचा मनापासून पाठिंबा आहे.
आशीर्वाद आहे, त्यांनी त्यांचे प्रयत्न सतत चालू ठेवावेत. प्रयत्न करीत असताना जरी संकट आली तर संकटाला तोंड देऊन आपण आप मार्गग्रस्त व्हावं आणि आपलं इच्छित ध्येय साध्य करावं. लोकांच्या अपेक्षा आहेत, आपण एक वेळ आमदार व्हावं आणि सर्वांचे प्रश्न जिव्हाळ्याने सोडवावेत. तुमच्याकडे जी तळमळ आहे, लोकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्याची जी जिद्द आहे, त्याचा साकल्याने जनतेला उपयोग होईल तेव्हा परमेश्वरजने प्रार्थना आहे तुम्हाला अशी बुद्धी सुचावी आणि सर्वांचं मनोरथ साध्य व्हावं. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय महाराष्ट्र. प्रथमतः ताई आपणास वाढदिवसाच्या भगव्या व शिवमय शुभेच्छा. नशिबाच्या भरवशावर न राहता कष्ट करून जगायचं कसं हे आपल्या प्रत्येक महिलेला तुम्ही शिकवलं. कोणाच्या पुढे न झुकता ताट मानेने कसं जगायचं हे शिकवलं. प्रत्येक झालेला उत्तीर्ण वर्ष तुमचा प्रकाश उजळवून गेला. तुमचा दयाळूपणा, शक्ती आणि कृपा तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला प्रेरणा देत गेला. तुम्ही माझ्या आयुष्यात अनोळखी म्हणून आलात, पण माझे मैत्रीण, माझे गुरु, माझे मार्गदर्शन आणि माझे शिल्पकार झालात. तुमच्याबद्दलची माझी कृतज्ञता व्यक्त करण्यात शब्द अयशस्वी आहेत, म्हणून मला एक साधे धन्यवाद देऊन समाधानी राहावे लागेल. खरंच ताई तुम्ही खूप ग्रेट आहात आणि आपल्या प्रत्येक महिलांसाठी खूप काही प्रयत्न करतात, केलात आणि करत राहणार याची मला खात्री आहे. तुळजाभवानी माता तुम्हाला प्रचंड शक्ती देवत हीच चरणी प्रार्थना. अस्मिता ताईंच्या स्नेहपूर्ण मेळाव्यानिमित्त, वाढदिवसानिमित्त बोलण्यास संधी दिली. खरं तर या ठिकाणी सुरुवातीलाच मी माझे मेहुणे वकील साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणजे माझी बहीणच लागते अस्मिता ताई यांना सुरुवातीलाच मी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देतो. कुठलाही कार्यक्रम म्हटलं, वाईट कार्यक्रम म्हटलं की गर्दी ही जास्त असते आणि चांगला कार्यक्रम म्हटलं की गर्दी कमी असते. परंतु हा इतका सुंदर असा सोहळा अस्मिता ताईच्या कार्यकर्तृत्वावरती या ठिकाणी संपन्न होतोय, म्हणून या संपूर्ण सोलापूर नव्हे तर सोलापूरच्या पंचकृषीतून सर्वजण अस्मिताईंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा अर्थ असा आहे की एक महिला असून एवढी लोकं जमी होते, कारण प्रत्येकाचा असा आहे की मी पुढं गेलो पाहिजे, असं चालत नाही. एकटा माणूस पुढं जाऊन चालत नाही, 100 माणसं ज्यावेळेस बरोबर घेऊन एक पाऊल टाकतो त्यावेळेस खरं तर त्या माणसाचा विकास होतो. अस्मिताताईनं तीच केलं, स्वतः पुढं 100 पावलं चालल्या नाहीत, परंतु आपल्या भोवताली जे 100 माणसं आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि एकच पाऊल टाकला. त्यामुळं अस्मिताताई आज राजकारणापेक्षाही समाजकारणात पुढे आहेत. उदाहरण माझं स्वतःच मी देतो, ज्या आपण उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर मोबाईल खासदार म्हणून प्रसिद्ध आहेत, तशा अस्मिता ताईसुद्धा या ठिकाणी भावी होणाऱ्या आणि भावी आणि प्रभावी होणाऱ्या ह्या मोबाईल आमदार असणार आहेत. कारण का, ज्या ज्या वेळेस आम्हाला या शेळगावच्या लोकांना किंवा आसपासच्या लोकांना सोलापूरमध्ये अडचणी येतात, माझी एक अडचण अशी आली होती सिव्हिलमध्ये, माझा एक गडी ट्रॅक्टरवरनं पल्ला होता, पल्ल्यानंतर त्या म्हणजे त्याचं काय खरं नव्हतं, परंतु अशा अवस्थेमध्ये आता काय करायचं आणि अचानक त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता. मी ताबडतोब शेळगावला फोन करून राऊत मंडळीत माझी मित्र कंपनी विद्यार्थी त्यांना फोन केला, म्हणलं काय बी करून अस्मिताताईंचा मोबाईल नंबर मला दे. फोन केल्या अस्मिताताईंनी फोन केलाच,
परंतु त्या ठिकाणी काय व्यवस्था केली हे बघायला आले आणि त्यामुळं माझा जो ट्रॅक्टरचा गडी होता तो वाचला गेला. म्हणजे असं माझं एकट्याचंच उदाहरण नाही तर प्रत्येकाचं रातना दिवस मोबाईल न उचलणार नाही तो कारण आजचं सुद्धा 2 वाजता असो 3 वाजता असो कधी मोबाईल केला की उचलणाऱ्या ह्या आमच्या अस्मिता ताई. आणि अशा या ताईना वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा पुनश्च वकील साहेबांना आणि अस्मिता ताईना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. कारण आई वडिलांनी जग दाखवलं आहे त्यांच्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही आणि सुदैवानं त्या दोघांच्याही आई वडिलांची तब्येत अजून एवढी चांगली आहे जे खूप आनंद वाटतो आणि आपल्याला वाटतं की आम्हालाही असं त्यांच्यासारखं आयुष्य मिळावं. धरणी मातेचं मातृत्व, आभाळाचं दातृत्व, मनगटातील कर्तृत्व, ओठावरील वक्तृत्व आणि हे ज्याच्याकडे आहे तोच करू शकतो समाजाचं नेतृत्व. आणि असंच ह्या समाजाचं नेतृत्व करत करत आज अस्मिताताईंचा वाढदिवस आहे तो विशेष आहे. मला ह्याच्यासाठी वाटतं आत्तापर्यंत त्या नगरसेविका झाल्या, जिल्ह्याच्या अध्यक्ष झाल्या, त्या सध्या उपनेत्या पण आहेत आणि आता त्यांनाच नाही तर आपल्याला जरा वेगळी स्वप्नं पडायला लागलीत. आणि ती का पडू नयेत, पडलीच पाहिजेत. इच्छाशक्ती, विल पॉवर आणि सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असलाच पाहिजे आणि धाडस आणि नम्रता हे सगळे गुण ताईकडे आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे असं म्हणतात की सद्गुणी जोडीदार मिळणं हा परमेश्वराचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. सद्गुणी पत्नी नाही, सद्गुणी जोडीदार म्हणजे पती आणि पत्नी एकमेकाला मिळणं, सद्गुणी मिळणं हा परमेश्वराचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद दोघांना पण मिळालेला आहे. दोघंही सद्गुणी आहेत, चांगले गुण आहेत, कर्तृत्वान आहेत, एकमेकाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात. म्हणून दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी झालेले आहेत. आणि ताई आम्हाला स्वप्न पडतात, तुम्हाला तर पडत असणारच आम्हाला वाटतं आहे. आता हे बघा, खरं जर सांगायचं तर चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. पट्टेवाला, त्यांनी स्वतः सांगितलं की मी पट्टेवाला होतो, मी भारत देशाचे गृहमंत्रीपद बसू शकतात. मग आपल्या ताई तर एवढ्या करतो ना, त्या आमदार का होऊ शकत नाहीत, आमदार झाल्याच पाहिजेत. आणि त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबा असणारच आहेच. आपल्याला तो स्वप्न पडतं. अहो सोलापूरला आपलं उजनी धरण हे किती TMCचं आहे, 117 TMCचं, 117 पैकी सोलापूर शहराला फक्त 3 ते 4 TMC पाणी लागतंय, फक्त 3 ते 4 TMC. पण भीमा नदीत किती सोडलं जातं, 25 TMC. असं जिरत मुरत कोणी वाटोळ होत सगळं पाणी, इतकं मोठं पाणी वाया जातं. ते पाणी बरोबर 3 TMCच यायला पाहिजे आणि बाकी पाणी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. असं जर नियोजन केलं तर सोलापूरला पाणी आता सध्या किती दिवसाला आहे, 6 दिवसाला. आमच्या माता भगिनी रोज हांडे घेऊन कागरे घेऊन तिथं वाट बघत बसतात, 6 दिवसाला पाणी आहे. ते ताई तुम्ही जर आमदार झाला ना तर 1 दिवसाआड पाणी येईल बघा. कारण तुम्ही मुलुक मैदानी तोप आहात, तुम्ही मुलुक मैदानी तोप आहात. तुम्ही जर बसला ना तर तुम्ही कामच करणार. मग ते आपलं पाण्याचं काम असू दे, स्वच्छतेचं काम असू दे, लाईटचं काम असू दे, रस्त्याचं काम असू दे, किंवा आय टी पार्क जे सोलापूरला यायचं म्हणतात, विमानतळाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून मार्गी लागतोय, असे अनेक प्रश्न आहेत. सोलापूरची प्रगती त्या मनानं झाली नाही तर ताई तुम्हाला आमची एवढीच मागणी आहे, तुम्ही आता आमदार होणारच आहे हो, त्यात काय वादच नाही. त्यात सगळं चित्र समोर दिसतंयच, त्याला काय कोणाची भविष्यवाणीची काय गरज नाही, तुम्ही होणारच आहात. तर आपण हे प्रश्न सोलापूरचे आपण मार्गी लावावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि असं म्हणतात की जर इच्छा प्रबळ असेल, जर हेतू निर्मळ असेल तर हा देव आपल्या पाठीशी कायम असतो. आणि स्वार्थ तर सगळ्यालाच आहे हो, पण आपला स्वार्थ हा निस्वार्थी आहे, आपला स्वार्थ हा निस्वार्थी आहे हे सगळ्यात महत्त्वाचे. जमीची बाबा आहे ताई, तुम्हाला असंच यश मिळावं, तुम्हाला तिकीट तर मिळणारच आहे, तुम्ही आमदार हो आणि पुढं मंत्रीसुद्धा का होऊ नये. आणि मंत्री झाला तर तुम्ही डायरेक्ट पालकमंत्रीच व्हा की मग, मंत्री झाला तर डायरेक्ट पालकमंत्रीच व्हा की सोलापूर जिल्ह्याचं का होत नाही, सहज शक्य आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. परत एकदा तुम्हाला शतायुषीच काय, 125 वर्षाचं आयुष्य लाभावं आणि असाच वाढदिवस व्हावा आणि त्या वाढदिवसाला हजर राहण्याचं भाग्य आम्हाला मिळावं.
अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी ज्येष्ठ कवी देवेंद्र आवटी यांनी अस्मिता गायकवाड यांचा जीवनपट उलगडणारी कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. समाज माता, समाज माता, वसा घेतलास बये, वसा घेतलास बये कसा तू जिता जागता, वसा घेतलास बये कसा तू जिता जागता, अलख म्हणून हजर होतेस संकट समयी माणसांच्या जाणून या अश्रू आणि व्यथा, वसा घेतलास बये कसा तू जिता जागता. काय असावी ना जाणत कोणी तुझी जलम कथा, काय असावी ना जाणत कोणी तुझी जलम कथा, ठेविल्या नावास मात्र जागतेस पदोपदी, ठेविल्या नावास मात्र जागतेस पदोपदी, राखतेस प्रसंगाला बये तू आमची जिनगाणीची अस्मिता, तू आमची जिनगाणीची अस्मिता, धन्य होई लेकीची, धन्य होई लेकीची पुरुषार्थाची पाहुणी ही चित्रकथा, धन्य होई लेकीची ही पुरुषार्थाची पाहुणी चित्रकथा, संतोष पाहुणी म्हणती मनासी, संतोष पाहुणी मनासी म्हणती ऐसे आम्ही या शूर मर्दानी पोरीचे हो माता पिता, या शूर पोरीचे माता पिता. हा आता आमच्या दशरथनं सांगितल्याप्रमाणे आता आता टाळ्याचा कडकडाट पाहिलं होतोय. ह्या टाळ्या मी घेतोय तुम माझ्यासाठी नाही, मी माझ्या ताईसाठी मागतोय कविता. हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझ पाठीशी, हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझ पाठीशी, थकतेस ना कधी तयांचे गुण तू गाता गाता, थकतेस ना कधी तयांचे गुण कधी गाता गाता, हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझे पाठीशी तयाचे गुण गाता गाता, पोहोचवतेस पोहोचवतेस उद्धव साहेबांचे विचार, पोहोचवतेस उद्धव साहेबांचे विचार भाषणातून सहज जाता जाता, सहज जाता जाता अशी तू आमची अस्मिता, नव आदित्य, नव आदित्य उगवण्याचाच फक्त अवकाश आता, नव आदित्य उगवण्याचाच फक्त अवकाश आता, रुजविण्या माननीया शिरोधार्य शिवसैनिकांची स्फूर्ती तू, रुजविण्या विचार माननीया शिरोधार्य शिवसैनिकांची स्फूर्ती तू, तूची असे तयांची रामायण महाभारत आणि गीता, रामायण महाभारत आणि गीता, कुतूहल कौतुकाने म्हणते जनमानस, कुतूहल कौतुकाने म्हणते जनमानस अभिमानाने, अहो ही तर आमच्या धगधगत्या सोलापूरची जिवंत अस्मिता, जिवंत अस्मिता, लिहील कोणी माईचा लाल, लिहील कोणी माईचा लाल या सोनलगीची कथा गाथा, लिहील कोणी माईचा लाल या सोनलगीची गाथा, या मातीतल्या लेकीच्या नावाशिवाय न येईल त्याला पुढे जाता, न येईल त्याला पुढे जाता, म्हणे कवी देवेंद्र, म्हणे कवी देवेंद्र, नव्हे होई माझी ताई नव्हे, नव्हे ही माझी ताई नव्हे, अहो ही तर माझी माता, अहो ही तर माझी माता, ही तर माझी माता. माझ्या ताईंच्या वाढदिवसासाठी मी कोणत्या अनावेत फुले, कोणती अनावेत फुले आणि कोणत्या अनाव्यात पाकळ्या त्या देखील कमीच पडणार आहेत, म्हणून मी अस्मिता ताईंच्या या वाढदिनाच्या या सुंदर क्षणाला करतोय आपल्या हृदयाच्याच पाकळ्या, हृदयाच्याच पाकळ्या, हृदयाच्याच पाकळ्या. धन्यवाद. अक्कलकोट रोड कर्णिक नगर येथील मर्दा मंगल कार्यालय येथे बुधवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहीजनांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. सर्वांनी अस्मिता गायकवाड यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून संधी देण्याची एकमुक मागणी केली. या कार्यक्रमात मनोरमा परिवाराचे सर्वे सर्वा आणि मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभाताई मोरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, सोलापूर शहर मध्यचे शहर प्रमुख दत्ता वानकर, शहर प्रमुख संतोष केंगनाळकर, माजी महापौर आरिफ शेख, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी, कामगार नेते विष्णू कारंपुरी, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते जालिंदर भाऊ लांडे,
शिवसेना उपशहर प्रमुख गजेंद्र माशाळ, महेश ठाकरे, जयंत कदम, धनराज जानकर, महावीर परदेशी, अमित भोसले, उमेश कलशेट्टी, अनिल कोंडूर, नाना मोरे, सुनील हुंबे, मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय मुळे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे, साखर कारखान्याचे संचालक राजाराम पाटील, कर्णिक नगरचे चेअरमन अशोक काजळे, व्हाईस चेअरमन प्राध्यापक एस आर पाटील, डॉक्टर प्रसन्न घवाने, प्राध्यापक आशा घवाने, प्रगतशील बागायतदार विकास डोंगरे, बाळासाहेब गायकवाड, सीताराम दळवी, उद्योजक अतुल गायकवाड, विठ्ठल गरड, अमर साळुंखे, विलास उबाळे, निवृत्तीगुंड अभिमान शिंदे, अर्जुन सपाटे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार भालचंद्र गायकवाड, सुरेश काळुंगे, बँक व्यवस्थापक रुपाली काळंगे, सचिव छत्रपती केणे, उद्योजक सीताराम लांडे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा नारायणकर, ॲडव्होकेट मल्लिकार्जुन पाटील, ॲडव्होकेट अभय बिराजदार, ॲडव्होकेट दादासाहेब जाधव, ॲडव्होकेट युवराज अवताडे, ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, ॲडव्होकेट राहुल गायकवाड, ॲडव्होकेट करण भोसले, ॲडव्होकेट असीम बांगी, यल्लालिंग नगरचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, समर्थ बुगडी, शिवानंद कटके, सावित्रा नारायणकर, घनश्याम मोरे, सुषमा मोरे, शैलेश उपळेकर, नागेश शिरूर, प्रवीण कोडम, प्रसाद माने, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक विलास मोरे, उपाध्यक्ष माधवराव घवाणे, चंद्रकांत माने, प्रभाकर हाळदे, पत्रकार प्रसाद जगताप, मल्लय्या स्वामी, सूरज शिंदे, सामनाचे नरेंद्र पुजारी, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख मंगल थोरात, शशिकला चिवडशेट्टी, ज्योती माळवदकर, जयश्री पाटील, स्वाती रूपनर, श्रीदेवी बगले, वैशाली सातपुते, वंदना माने, मीनाक्षी गवळी, राधिका मिठ्ठा, ॲडव्होकेट मंजुश्री देशमुख, नागमणी भंडारी, कवयित्री प्रांजली मोहिकर, मनोरमा बँकेचे अधिकारी कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, मल्लिकार्जुन खड्डे, राजसन्ना कठारे, अमोल दराडे, विक्रांत सलगर, भाग्यश्री अल्ली आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भगव्या सप्ताहानिमित्त दुपारी 3 ते 6 आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच अस्मिता अकॅडमी अंतर्गत सिव्हिल ॲडिक्ट्स अभ्यासिका आणि डॉक्टर गौरी परीस गायकवाड यांच्या अस्मिता क्लिनिक या उपक्रमाचं उद्घाटन शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. मनोरमा मल्टीस्टेट कर्णिक नगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त पान सुपारी आणि वही पूजनाचा कार्यक्रम शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. उपस्थित प्रत्येक मान्यवरांचं स्वागत गायकवाड परिवाराच्या वतीनं ॲडव्होकेट सुरेश गायकवाड, शाखा अभियंता परिसराजे गायकवाड, डॉक्टर गौरी गायकवाड साळुंखे, विराज गायकवाड, विश्वास शिंदे यांनी केलं. या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या टीमनं केलं होतं. बहारदार असं सूत्रसंचलन निवेदिका पल्लवी पवार आणि दशरथ वडतिले यांनी केलं. यावेळी सप्तरंग प्रस्तुत मराठी गीताचा कार्यक्रम प्राध्यापक अनिल लोंढे आणि त्यांच्या सहकार्यांनी सादर केला. तेरा नाम मिला प्यार
Yeah.